नमस्कार बोक्या सातबंडे हे दहा वर्षाच्या मुलाचं पात्र अगदी ध्यानीमानी नसताना निर्माण झालं माझ्या हातून आणि मला त्यावेळेला अजिबात कल्पना नव्हती की हे महापराक्रमी पात्र किंवा महापराक्रमी बोक्या हा सगळ्या माध्यमातून फिरणार आहे त्याच्यानंतर त्याच्या निर्माणकर्त्याला म्हणजे मला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देणार आहे साहित्याचा साहित्य अकादमीचा सा। बालवाचकांमध्ये त्याच्या मित्रमैत्रिणींमध्ये हा खूप लोकप्रिय होणार आहे त्याच्या पुस्तकांच्या आवृत्त्यावर आवृत्त्या निघणार आहेत हे मला तो निर्माण करताना अजिबात मनात नव्हतं स्वप्नात नव्हतं आणि वाटलंही नव्हतं आमच्या एक काय म्हणते संवेदनक्षमतेला आमच्या बुद्धीला आमच्या कल्पनाशक्तीला वाव देणारी ही पात्र होती तो मिले, मिले। तर मला त्यावेळेला कल्पना नव्हती की काही वर्षांनी मलाही असं प पात्र तयार करायला संधी मिळेल वाव मिळेल तर त्यावेळेला मला हे वाचलेले माझे हिरो होते त्यांचं त्यांची कुठेतरी नकळतपणे मदत झाली असणार असं मला वाटतं तर मी रेडिओसाठी ह्या श्रुतिका लिहिल्या बोक्या साधबणेला मध्यवर्ती एक पात्र ठेवून मग त्याच्या भोवती घरातली पात्र होती त्याचा दादा होता कॉलेजात शिकणारा आई होती बाबा आणि त्याच्यावर खूप प्रेम करणारी त्या ते, त्याची संरक्षण मंत्री म्हणता येईल अशी त्याची आजी जी, जी त्याच्या मैत्रिणीसारखीच दाखवली होती अशी आजी अशी पात्रं निर्माण झाली आणि त्याच्या श्रुतिका तयार त्याला खूप प्रतिसाद मिळाला मी या टी व्हीच्या युगामध्ये सुद्धा रेडिओ इतकी नियमितपणे ऐकणारी मंडळी आहेत हे त्यावेळेला कळलं माधव कुलकर्णी म्हणाले बघ तू नाही म्हणत होतास मी तुला सांगितलं हे पात्र तसं लोकप्रिय झालं आणि त्याच्यानंतर मग पुण्याच्या राजवंश प्रकाशांनी दिलीप माजावकरांनी मला त्याच्या स्टोरीज करायला सांगितल्या कथा करायला सांगितल्या त्याच्या गोष्टी मी त्या कल्पना कल्प कथासूत्रांवर गोष्टी लिहिल्या आणि मी जसा नट म्हणून अनेक माध्यमातून फिरलो तसं हे माझं पात्रसुद्धा अनेक माध्यमातून फिरलं म्हणजे मुळात ते रेडिओवरचं पात्र त्याच्यानंतर मग त्या त्याच्यावर हे त्याच्या पुस्तकांच्या आवृत्त्या निघाल्या मग त्याच्यावर सिरियल झाली मालिका झाली आणि त्याच्यानंतर त्याच्यावर सिनेमा पण झाला आणि त्याच्या अधिक आवृत्त्या निघाल्या आणि आता स्टोरी टेलतर्फे त्याच्यावर ऑडिओ बुक्स निघत आहेत त्याच्यामुळे मला एक त्याचं निर्माण करता म्हणून मला खूप आनंद होतो आहे एवढंच नव्हे तर अनेक शाळांमध्ये मुलांच्या मला बोलवलं बोक्या सातबंडेचे लेखक म्हणून कारण त्यांना अवांतर वाचनासाठी बोक्या सातबंडे हे पुस्तक होतं त्या मुलाने हात वर करून मला प्रश्न विचार चार पाचशी मुलं बसली होती अशी बोक्या सातबंडेवर त्यावेळेला मी सुद्धा कथा लिहिल्यानंतर काही काळानंतर विसरलो होतं त्याचे प्रसंग वगैरे त्याचे पण मग त्यांनी विचारलं मला की ही पात्र खरी आहेत का सगळी तुम्ही खरंच बघितलीत का बोक्याला बोके त्याच्या म्हटलं तुला जर वाटत असेल तर ती खरी आहेत असं पण ती खरंच काही त्याला एक वास्तवाचा सत्याचा आधार त्या बोक्या सातबंड्याला होता कारण हा बोक्या सातबंडे एक मध्यमवर्गीय घरातला मुलगा आहे तो चळवळे आहे तो हुशार आहे तो चतुर आहे धूर्त आहे खूप सेन्सिटिव आहे सेन संवेदनक्षम क्षमता त्याच्यामध्ये आहे संवेदनक्षम आहे आणि त्याच्यामध्ये एक भलेपण आहे म्हणजे दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती आहे खोड्या खोडकर स्वभावसुद्धा त्याचा आहे तो काही गोष्टी जळून आणतो आगाऊपणा करतो आणि मदतीसाठी म्हणून जातो पुष्कळाला ब अनेक गोष्टी त्याच्यामुळे त्या घरातल्या माणसांवर संकट पण येतात त्याच्यामुळे आणि या सगळ्या याला एक म्हणजे विनोदी विनोदी काय म्हणेल त्याला प्रसंगांचा पात्रांचा घटनांचा एक अंतःप्रवाह म्हणा की उघडपणे किंवा असं नकळत ह्याच्यामध्ये ते सतत घडत राहतं विनोद त्या निर्मिती त्याच्यामध्ये या कथांमध्ये आहे त्याच्यामुळे ते, ते मुलांना खूप रंजक वाटतात कथा आणि मला जी पत्रं येतात मुलांची त्यांच्या पालकांची पत्रं येतात किंवा अनेक वेळाला असंही होतं की इंग्लिश मिडियमच्या मुलांना मराठी उत्तम कळतं पण वाचायचं स्पीड थोडा कमी असतो त्याच्यामुळे अशा वेळेला त्यांना पालक वाच वाचून दाखवतात आणि ती पालक पण त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होतात त्या पालकांचे मला फोन किंवा पत्रं येतात त्याच्यामुळे ह्या याला एक याचं स्वागत त्याचा स्वीकार खूप चांगल्या रीतीने झाला ही पात्र खरी आहे का मला विचारल्यानंतर मला एक एकच सांगावं असं वाटतं की तशी मी थोड्या सत्याचा आधार असते एक त्याच्यामध्ये सत्य आणि कल्पित याचा मिश याचं मिश्रण आहे ते पण यात बोक्याची जी आजी आहे त्या आजीमध्ये माझी आजी बरीचशी होते कारण मी आजीला जे स्वतः जवळून पाहिलेलं आहे त्या ती आजी जवळजवळ तशीच तचीच, तशीच मी बोकेची आजी म्हणून निर्माण केली ती अर्थात मॉडर्न माझी मा मॉडर्न नव्हती माझ्या लहानपणची आज मी बोक्याच्या वयाचं होतो तेव्हाची आजी होती ती पण ती आता तशीच तशी आणूनसुद्धा ती लोक मुलांना खूप आवडली आजी आताच्या आज्या मॉडर्न असतात खूप तशी ती मॉडर्न नाही आहे पण ती आवडली खूप तर मला असं वाटतं की ही हे नुसतं कथा वाचन नाही आहे स्टो स्टोरी मी जे केलेलं आहे ते नुसतं कथा वाचन नाही आहे तर मी त्याच्यात जे अनेक पात्र निर्माण केलेली आहेत ती पात्र पात्रांचे आवाज त्यांची बोलण्याची शैली त्यांच्या लखबी ह्यासुद्धा वेगवेगळ्या करून ती पात्र उभी करायचा प्रयत्न मी केला आहे म्हणजे नुसतेच कथा वा वाचताय तुम्ही असं नाही तर ती पात्र त्या त्यावेळेला -त्या तशी तशी उभी राहतात त्यांच्या आवाजासकट लखवींसकट त्यांच्या शैलींसकट त्यांच्या एकूण स्वभावासकट उभी राहतात तसा प्रयत्न मी केला आहे असं मला वाटतं या कथा ऐकून स्टोरी टेलतर्फे ज्या कथा तुमच्या स्वाधीन मी करणार आहे त्या कथा ऐकून तुमची करमणूक होईल तुमचं रंजन होईल तुम्हाला हसू तर येईलच असं कारण त्या विनोदी प्रसंग आहे त्याच्यामध्ये बोक्याची साहसं खूप वेगवेगळी आहेत तुम्ही कल्पनासुद्धा करणार नाही अशी काही साहसं त्यांनी केलेली आहेत तर ही करमणूक होईल हसू येईल पण त्याच्या पलीकडे हळूच त्या कथा तुम्हाला काहीतरी सुचवतील काहीतरी सांगतील हे तुम्ही त्या कथा ऐकल्यानंतर तुम्हाला कळेल असं मला वाटतं तर जरूर तुम्ही या, या कथा ऐका चौदा नोव्हेंबर या च्या निमित्ताने या कथाचं लॉन्चिंग होतं आहे रिलीज होतं आहे प्रकाशित या कथा होत्या स्टोरी टेलतर्फे आणि संडे विथ बोक्या साथ बड्डे असं स्लोगन आहे आणि प्रत्येक रविवारी त्याचा एक भाग या बोक्याचा तुम्हाला वाचायला मिळेल रोज ऐका ऑडिओ बुक्स फक्त स्टोरी टेलवर